देशरक्षणाचे अविरत कार्य करणाऱ्या सैनिकांच्या मागे देशवासीय खंबीरपणे उभे असल्याचे साक्ष देणारा दिवस म्हणजे ध्वजदिन निधी संकलन दिवस होय. हा केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून याकडे न पाहता ध्वजदिन निधी संकलनातील योगदान देण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी बोलताना केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सन 2017 ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, जिल्हा सैनिक अधिकारी निवृत्त कॅप्टन सुनील गोडबोले, पॉलिक्लिनिक ऑफिस इन्चार्ज निवृत्त कर्नल रविकिरण कदम, वीर माता पिता वीर पत्नी शौर्य पदक प्राप्त माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या लेफ्टनंट कर्नल मनीष कदम फाउंडेशनने भारतीय सैन्याला नेहमीच भासणारी अधिकाऱ्यांची कमतरता जाणून सैनिकी अधिकारी प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी भूखंडाची मागणी केली आहे. या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले. तर ऑनलाईन निधी जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हा सैनिक कार्यालयाला यावेळी दिले. ब्युरो न्यूज कोकण 9 सिंधुदुर्गनगरी.